मुस्लिम समाजाचा आरक्षणासंदर्भाचा प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावा या मागणीसाठी आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायम करण्याकडे शासन कानाडोळा करीत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरक्षणाचा प्रश्न आला की केवळ केराची टोपली दाखवत आश्वासने दिली जातात, मात्र आज पावे तो आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला नाही, त्यामुळे मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायम करण्यात यावा यासंदर्भात आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी समितीचे अध्यक्ष अशफाक शेख, ऍडव्होकेट अजिम पटेल, रिमाज पठाण, जमील शाह, आसिफ अन्सारी, सईद शेख, रियाज अहमद आदी उपस्थित होते. अशफाक शेख, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती जिल्हा प्रमुख या नात्याने, मुस्लिम समाज हा मागासलेला समाज आहे, त्या संदर्भात जे सच्चर न्यायमूर्ती सच्चर समिती गठीत करण्यात आली, राजेंद्र मिश्रा समिती गठीत करण्यात आली, डॉक्टर महमूदुर रहमान समिती गठीत करण्यात आली, सर्वांचा अहवाल हे झाला की मुस्लिम समाज हा मागासलेला समाज आहे, याला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्या संदर्भात राज्य सरकारने, आघाडी सरकारने 2014 5% आरक्षण दिला आणि त्या आरक्षणाला माननीय उच्च न्यायालयाने देखील 5% आरक्षण शासकीय महाविद्यालयात चालू ठेवला, म्हणजे हा आरक्षण संविधानिक असूनसुद्धा त्यावेळी 2014 जेव्हा सत्ता परिवर्तन झालं त्यावेळी भाजप सरकारने आरक्षण रद्द केलं आणि 5 वर्षानंतर त्यांनी काय केलं नाही, मात्र आता महाविकास आघाडी सरकार आली आहे आणि त्यांनी संयुक्त जाहीरनाम्यामध्ये हे उल्लेख आहे, त्याची नोंद आहे की आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण देणार, त्याचा निषेध आम्ही करतो आणि मागणी करतो येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाला आरक्षण द्या आणि त्याची तरतूद करा, अन्यथा मुस्लिम आरक्षण समिती संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मुंबई अधिवेशनात मोर्चा काढणार, प्रचंड मोर्चा काढणार, याची शासन दखल घ्यावी.